बातमी खदानीमुळे भयभीत झालेल्या गावाची. वसईतील कळभोन या आदिवासी पाड्यातील ग्रामस्थ सध्या खदानीमुळे जीव मुठीत धरून जगतायत. याच गावातील खदानीत ब्लास्टिंग केलं जातं, यामुळे गावातील सर्वच घरांना तडे गेलेत. खदानीविरोधात अनेक तक्रारी केल्या मात्र त्याचा उपयोग होत नसल्यानं अखेर इथल्या ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. वसई तालुक्यातलं हे कळभोन गाव, हे गाव 100% आदिवासी आहे. गावात फिरलं तर प्रत्येक घर असं भेगाळलेलं दिसतं. गावातल्या 60 ते 70 घरांची अशीच अवस्था आहे. गावातल्या या घरांना तडे गेलेत ते गावाजवळच्या खदानीमुळे. 100 फूट खोलीच्या या खदानीतून मोठ्या प्रमाणात दगड काढले जातात. यासाठी रोज दुपारी 4 ते 5 सुमारास सुरुंगाचे स्फोट करण्यात येतात. स्फोटांच्या या हादऱ्यांमुळेच गावातल्या घरांना तडे गेलेत. काही घरांच्या भिंती कोसळल्यात, भिंतींची दुरुस्ती केली तर पुन्हा तीच अवस्था. त्यामुळे गावात राहायचं कसं असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय. खदान मालकाने भरपूर खोल केलेले, 70-80 फूटच्या वरतीच केलेले खदान, आणि त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचे प्यायला खूप टंचाई झालेली. आवाजाचा त्रास खूप भरपूर मोठ्या याच्याने होतोय, आणि तो कधी पण दुपारी, रात्री, सायंकाळी साधारणतः 6 दरम्यान होतोय, आणि लेडीज वगैरे पाण्यावरती जातात आणि कधी पण त्रास होतो. ती लोक जेव्हा ब्लास्ट करतात तेव्हा संपूर्ण घर हलतात, आणि आम्ही लोक कशी शेतावंदावर कामाला जातो म्हणून छोटी छोटी लहान मुलं बाळ घरात असतात, मग आम्हाला धास्ती असते का मुलं घरात आहेत, मग आम्हाला कुठे कामाला वगैरे गेलो तर आम्हाला मन नाही कामात लागत. पण हे परिस्थिती या गावाची अशी आहे म्हणून या लोकांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि हे थांबवावं. खदान मालकानं खदानीसोबत नदीपात्रातही उत्खनन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. खदानीमुळे गावातल्या रस्त्याचीही दुरवस्था झालीये. कधी कधी तर रात्री अपरात्री खदान सुरू असते, त्यामुळे आवाजाचा मोठा त्रास गावकऱ्यांना होतोय. शिवाय धुळीमुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय, शेतीचंही मोठं नुकसान होत आहे. आमच्या गावात या खदानीमुळे पूर्ण घराला तडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे घर एक भिंत तुटली का परत लोक रिपेअर करतात, परत बांधतात, आणि सगळेच बांधू शकत नाही. लोक सगळे गरीब आदिवासी, 100% गाव आदिवासी गाव आहे आमचा, आणि यांच्यामुळे फार आमचे नुकसान झाले. जवळजवळ 70 ते 80 घरं आहेत, आणि ते संध्याकाळी रोज जोरात सुरुंग ब्लास्ट करतात, आणि ब्लास्टमुळे पूर्ण हादरून निघतो गाव. भिंती तर अशा भिंतीनं एकदम पूर्ण हलतं, घर पूर्ण हलतं, तेव्हा भिंतीनं तडे जातात. मोठा हादरा होतो, कधी लहान मुलं घरात असतात, कोणी आईवडील सगळे कामावर गेलेले असतात, कधी भिंत कोसळली, मुलाला काय झालं, मोठं तर आमचं हे कोण करणार, आम्हाला कोण, आमच्या मुलाबाळाला कोण बघणार, लागलं केलं तर भिंत कोसळल्यानंतर. बिलास झाला ना का आमची घरा पूर्ण हलत्यात, आणि भेगा झाला घराला, ते नुकसान कोण देणार, आम्ही गरीब माणसं. हा, आदिवासी समाज आहे, चमचे हलतात, टोपा पडतात फल्लीवशा, आणि डब्बे पडतात फल्लीवशा, सगळा हलून निघतंय घर. खदान बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले, ठिकठिकाणी दाद मागितली, मात्र काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. झी हेल्पलाईनची टीम कळभोन गावात दाखल झाली. संतोष गुप्ता या इस्माची ही खदान आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून ही खदान सुरू आहे. खदानीमुळे इथल्या गावकऱ्यांचं जगणं कठीण झालंय. गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं वसईच्या तहसीलदारांची भेट घेतली. खदानीला रितसर परवानगी असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत घरांचे पंचनामे करून अहवाल तयार करू आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा अहवाल पाठवू असं ते म्हणाले. माझ्याकडे तशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, त्याला एक्सप्लोजिव्हचं परमिशन त्या खदानीमध्ये असतात, परंतु असे जर तक्रारी माझ्याकडे ज्या काही प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनाही ते आजच मी तिथे जागेवर पाठवलेलं आहे. त्यांचे अहवाल आल्यानंतर तशी जर बाब असेल तर त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला तातडीनं कळवण्यात येईल. परवानगी असली तरी खदानीमुळे अख्ख्या गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे गावाच्या मुळावर उठणाऱ्या या खदानीबाबत शासनानं लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे. प्रवीण नलावडे, झी मीडिया, वसई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.